जोड पाहिजे, दिनाम रुपये 2000 रुपये जोड पाहिजे त्याला। तो म्हणजे पोरग संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी झाला। वारे वा, सुंदर कुस्त्या, सुंदर मैदान आहे। मी विनंती करतो, दोन कुस्त्या असतील तर 2 पंच थांबा, बाकीच्यांनी मांडी घालून खाली बसा। 3 कुस्त्या असतील तर 3 पंच, बाकीच्यांना विनंती आहे, कृपया आपण जरा खाली बसून घ्या। कॅमेरामन मुलगा, बात झाली, आपण तुझं बाबा कॅमेरामध्ये छायाचित्र घेतल्याचं जरा फार मोठ्या जोडीतला महाराष्ट्र चॅम्पियन असेल, ऑल इंडिया चॅम्पियन असेल, तर त्या मुलाची कुस्ती अवश्य चित्रित करा। जरा कृपया विनंती, छायाचित्र थोडस बंद करा, व्यत्यय येतोय। शिवानी मधने निधळ जिद्दी ही मैदानात आलेली आहे। फक्त नाही लांब घे, तुम्ही येऊ नका, पहिलं पहिलं तुम्ही येऊ नका, पैसे आणि हे सांगा की फक्त नंबर सांगा ना। फिर ते लाडू गणेश काटकर लगून हात वर निघा, पैसे सांगायचं। गणेश काटकर लंबून हात वरती कर, गणेश काटकर अलीपूरच्या जाऊ मी, आणि मयुरेश घोरपडे डिस्कर हात वरती कर। जरा डावाची नावं लक्षात ठेवा, कुठल्या डावाला काय म्हटलं जात आणि त्या डावामध्ये कुणाची महाराज हासिल केलेले होते। किस्सा मारावा तर चिंचोलीचा एक महान पैलवान संपत चिंचोलीकर, उपमहाराष्ट्र केसरी, त्याच्यापेक्षा डबल 150 किलो वजनाचा जरी पोरग असला, पैलवान असला, तरी त्याचा किस्सा काढत होता। सुंदर टंकी 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 आणि टंकी टंकी डावावर ते पैलवान विजयी झाला। 2500 ला पैलवान करतोय आम्ही, ती यादव जोड पाहिजे। 2500, जरा ह्या मुली उशीर बसल्या, मुलींची कुस्ती घेतात का? किती पैसे शिवानी पैलवान, जरा आता माईक दिसा, ह्या कोण मुली खाली बसला माझ्या समोरच्या, मला मैदान दिसू द्या। पुन्हा मसोगडे निमळत हात वरती करा, चला कुस्तीला सुरुवात करा। कुस्ती करताय बघू, शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये माझं गाव मठाची वाडी, माझ्या शिवधडीची पोरगी ती निबळची, शालेय स्पर्धेमध्ये सुंदर कुस्त्या करणारी ती पूनम मसुबडे, शालेय स्पर्धेचा तिला अनुभव दांडगा। एक नंबरचे पैलवान महेश कुंभा मैदानामध्ये येतोय, जरा ऐका। जयदीप गायकवाड मैदानामध्ये येतोय, सलग 3 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन, त्याच्या वजन गटामध्ये हिंद केसरी स्पर्धेमध्ये सलग 3 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन जयदीप गायकवाड पैलवान वाकरीकर मैदानात येतो। शिवानी आणि पुरामाशी कुस्ती आहे,
गायकवाड याचा सन्मान होतोय. चैतन्य सोडविषय हो. आणि मैदानामध्ये ऑल इंडिया चॅम्पियन इंद्रकेसरी स्पर्धेमधील चॅम्पियन आता त्याच्या वजन गटामध्ये सलग 3-4 वर्ष सुवर्ण पदक विजेतो. जरा टाळ्या वाजून त्याचं स्वागत करा. ते जयदीप गायकवाड वाकरीकरच अभिमतने हात वरती कर. याच गावचा चैतन्य सोडविषय सोमन थळी कृतीला सुरुवात करा. सौजन्याने अभिमन्यू मजने डिस्कस आणि अमित यादव अशी कुस्ती लागले. श्रीकांत तात्याबा कदम यांच्या सौजन्याने ही कुस्ती लागलेली आहे. एकच मिनिट. अभिमन्यू मजने आणि अमित यादव 2500 रुपये इनामाचे. हे पूर्ण खाली बसवा. आणि शिवानी आणि पुणा काहीच घडलेलं नाहीये. शबासा एकेरी पट काढण्याचा प्रयत्न आणि तिथं दुहेरी पटाचा डाऊन केलेला कब्जा मजबूत केलेला आहे. इनाम रुपये फिरवताय. कलवांना जोड पाहिजे. दसरंग फिरवून खालून निघून गेली पूना मसुकडे. पुढची कारवाई पाहिजे पूना. महेश कुंभार एक नंबरचे पहलवान सला मैदानात या. शबासाहेब पूना मसुकडे पोरी खेळायला लागल्या. आपली पोरं काय करतायत ते बघा. दरम्यान दोन्हीची कुस्ती बरोबरीनं सुटलेले. टाळ्या वाजून दोघीचं कौतुक करा मंडळी. हो, शालेय स्पर्धेमध्ये अनेक कुस्त्या या पुरींच्या माझ्या समोर प्रत्येक वर्षी होत असतात. सुंदर नियोजन आहे. पलीकडे गुंजवटे पहलवानांनी कब्जा घेतलेला. पुढची कारवाई पाहिजे गुंजवटे पहलवान. चांगल्या पोराबरोबर कुस्ती आहे त्याची. सातवड्याचा पहलवान फिरतोय त्याला जोड पाहिजे होते. वैष्णवी कुस्ती खेळतेस का? हा, तिच्या 10 कुस्त्या लावल्या तरी त्या वैष्णवीच्या कमीच आहे. 10 ची 10 कुस्त्या तेवढ्याच करंडी खेळते. 3000 का? 1000 ची 2. देवा जाधव चिंचणीचा पहलवान आहे आणि तो यश फरांदे सोमन थाळीचा आहे. वस्ताज खशाबर चर्चाचा पठ्ठा चिंचणीचा पहलवान आणि दुसरा सोमन थाळीचा पहलवान. सोमनथळीचे वस्ताज खशाबर खर्चे या समयाला उपस्थित आहे. मैदानाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. राजाळेचे निंबाळकर वस्ताज उपस्थित आहेत. आपलंही सहर्ष स्वागत आहे. यादव वस्ताज सोमनथळी आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणि हे पहलवान खाली बसा. तिथं पंचांना कुस्त्या दिसू द्या. ग्रामस्थांना कुस्त्या दिसू द्या. यश फरांदे एकेरी पट काढण्याचा प्रयत्न. तिथंच खेमी डावाची पकड घेतोय यश फरांदे. परंतु तेवढाच तुल्यबळ असणारा तो चिंचणीचा पहलवान आहे. आपली टांग सुंदर आपल्या टंगेवरती पहलवान विजय झाला. चला 300 रुपयेवाले पहलवान संपलेले. आता पुढे कुंडलिकरावजी पिठले यांच्याकडून विजय पहलवानांना 100 रुपयाचा बक्षीस आहे. अभिमतनेसाठी कुणाकडून? बबन मतने आणि मारुती मतने यांच्याकडून विजय पहलवानांना गारवडी करायला 100-100 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. बोला. युवराज पिठले यांच्याकडून गणेश पहलवान तुझ्यासाठी 100 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. निडळची महिला पहलवान त्याच्यासाठी 50 रुपये. कोणा
शेडगे यांच्याकडून विजय पैलवांना 100 रुपयाचं बक्षीस आहे. शरद कदम यांच्याकडून ही विजय पैलवांना 100 रुपयाचं बक्षीस आहे. शबासा. अमित यादव जोडीदार आला एक का एक सुंदर कुस्ती लागते 2500 रुपये इनामाची. शबासा. पंच फिरतेरा सुंदर कुस्ती तुमच्या समोरची. सोमनथळीचा पोरग आहे ईश्वरी मधने ही तनुजा मधने आणि ईश्वरी. चला कुस्तीला चला मैदानात चला फिरतायत काय दोघींना जोड पाहिजे. ईश्वरी आणि तनुजा दोघींना जोड पाहिजे मैदानात फिरताय. बोला सर. माधव यादव पटमवाडीचं पोरग आहे आणि आदित्य गुंजवटे सोमनथळी हातवरती कर गुंजवटे हा आणि यादव पैलवान. चला कुस्तीला सुरुवात करा. वैयक्तिक असणारी कुस्ती 2500 रुपये इनामाची कुस्ती आहे. श्रीकांत तात्याबा कदम यांच्या सौजन्याने जरा श्रीकांत तात्याबा कदम हातवरती करावं. 2500 रुपये इनामाची कुस्ती त्यांनी लावलेली आहे. अभिमन्यू मधन डिस्कड हातवरती करा. अमित यादव सोमनथळी कुस्तीला सुरुवात करा. आणि पंच म्हणून स्वतः श्रीकांत तात्याबा कदम यांची नियुक्ती झालेली आहे. 2500 रुपये नावाची ती कुस्ती आहे. मगाशी तेवढंच पोरग महेश कुंभार भारतराव पुकार केलेला आहे. महेश कुंभार मानवंदना देण्यासाठी मैदानात यायचंय. महेश कुंभार वसंतराव कुंभारांचा ते चिरंजीव आहे. सुंदर कुस्ती लागली. पोपट शेडगे संपत शेडगे यांच्याकडून विजय पैलवानसाठी 100 रुपयाचा बक्षीस आहे. महेश चंद्रे बडा मैदानामध्ये महेश कुंभार येतोय. एक नंबरचा हलगेवाले आजच्या मैदानातील एक नंबर. हा प्रथमेश पाटील आणि महेश कुंभार 4 नंबरला कुस्ती आहे. डिस्कलचा आणि आपली टांग मारण्याचा प्रयत्न अमित यादवचा. अभिमन्यू मध्ये तो डिस्कसचा दोन्ही ही पोरं तेवढीच तयारीची आहे. 2500 रुपये नमाची कुस्ती निकाल आणि दसऱ्यांच्या आणि खाऊन निघला. समास बापण्या मिटू नका काहीतरी घडणार आहे. 4 नंबरला कुस्ती त्या कुंभार पैलवानचे महेश कुंभार. अमित यादवनी कब्जा घेतलेला आहे. किस्सा काढण्याचा प्रयत्न पैलवानचा. ए सोडा पैलवान. संपलेल्या कुस्तीमध्ये गुंजवटे पैलवान सोमनथळीचा विजय झालेला आहे. तिकडं सोमनथळीच्या पैलवानी कब्जा घेतलेला आहे. अभिमन्यू मधने डिस्कच्या पैलवानचा पुढची कारवाई पाहिजे. आणि वारे वा पापण्या मिटू नका काही घडू शकता. शबासा. डावाला डाव जोडीत जोड तोडीस तोड याला म्हणतात कुस्ती. खालून निघून जाण्याचा प्रयत्न. कडीला कुस्ती गेलेल्या आणि पुन्हा पंचांचा निर्णय अंतिम आहे. ए धरके वाला लगेच कब्जा. असंच पाहिजे तसंच पाहिजे म्हणत बसायचं नाही. आपल्याला माहित आहे मैदान पोझिशनचा काय कब्जा असतो ते. त्या कडेला पोझिशन मध्ये कुस्ती गेल्यानंतर कब्जा जसा आहे तसा मिळत नाही. खालून डंकी मारण्याचा प्रयत्न अमित यादवचा. थोडकावून लावलेला आणि किल्ली तोडून निघून जाण्याचा प्रयत्न.
मुला अभिमन्यू म्हणण्यानं कब्जा घेतलेला आणि सुंदर कुस्ती चालू आहे ते अमित यादवचे पुकार 1000 रुपये पर्यंत सगळे पहिलवान पुकार केलेले आहे. 700 रुपये इनामाचे पहलवान आपण येणार आहे का? निखिल शिंदे वेदांत पवार ओंकार मतने अभिषेक सोडमिशे युवराज सुतार आणि अकलम मुलानी रोहिम बसुगडे सुमेत सोड तानाजी मतने आणि शिराज मुलानी पुकार केलेले 700 रुपये इनामाचे पहलवान 2 मिनिटात आला नाही आपला गट पुकारला जाणार नाही. विनंती आहे परदेशी म्हणून तो टिकलेला आहे. हो आपल्या सारख्याचा अंग लाल आतापर्यंत कधीच पडला असता. जावे तया वंशात तव कळे यातना का म्हणे असावे जातीचे काम नवे वेड्या गबाळ्याचे अमित यादव खालून निघला शबासा. हो पुन्हा एक चाक सुंदर कुस्ती चालू आहे. लव कुमार जी मधने पंचायत समिती म्हणजे सदस्य लव कुमार जी मधने या समयाला उपस्थित आहेत. मैदानाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे लव कुमार जी मधने. खालून पुन्हा अभिमन्यू निघायचा प्रयत्न करतो. अमित यादवनी कब्जा मजबूत केलेला आहे. अमन कदम गारवडीकर चल मैदानात सर. दुर्गेश मंडलकर निष्का ए 500 रुपये इनामाचे पहलवान का अजून आले नाहीत रे? आणि अमित यादव 700 सगळे पुकारले तरी 500 सर्व कुस्ते मगाशी पुकारलेले आहेत. अमन कदम आणि दुर्गेश मंडलकर. दुर्गेश मंडलकर येणार आहे का? हे डिस्कस पहलवान स्वप्निल मध्ये 500-700 ची मुलं येत नाही काय करायचं सांगा? 10 वेळा पुकार केलेला 10 वेळा जरा खाली तरी बसा नाही तर मागे तरी सरा. सुतार पहलवान तो सोमनथाळीचा आहे. मुलानी पहलवान तो भाडळेचा आहे. तिकडे 2500 रुपये इनामाची कुस्ती चालू आहे त्या अमित यादवची. अभिमन्यू मधने ते पहलवान डिस्कस आहे. काहीही घडू शकत बर का? मच्छी गोता गावाचं नाव होत मच्छी गोता. मच्छी गोता मारण्याचा प्रयत्न मुलानी आणि सुतार अशी कुस्ती चालू आहे. सोमनथळीच्या पहलवानांनी कब्जा घेतलेला आणि चांगला निर्णय सुंदर निर्णय बर का? जरा टाळ्या वाजून त्या निर्णयाचं कौतुक करा. अभिमन्यू रोज आपल्याला कुस्त्यान रोज आपल्याला मैदान करायचेत बरा. पंचांचा निर्णय हा हे बघा पंचांच्या निर्णयाचा मान हा तुम्हाला राखावाच लागेल. कुस्ती सुंदर झाली बघण्यासारखी झाली. 2-3 वेळा ह्याने त्याला खाली धरून आणलं त्याने त्याला खाली धरून आणलं अजून किती अंत व्हायचं आहे? 500 सांड मार. एक मिनिट अमन कदम गारवडे आला का चल बरा. दुर्गेश मंडलकर थांबा ते अमनची कुस्ती लागू द्या. दुर्गेश मंडलकर हात वरती कर.
अमान कदम गारवडे हात वरती करा, पुस्तकाला सुरुवात करा. इनाम रुपये 1500 रुपये. भाटमोडेचा जय यादव आणि तो सोमनथळीचा करण सोडविषयक पहलवान सोमनथळीचा भाटमोडीचा पोरगा आणि सोमनथळीचा पोरगा पहलवान फिरतरा वैभव पहलवान फिरतोय. सासवड्याचा 1500 रुपये इनामाला फिरतोय. जोड पाहिजे इकडे. परदेशी पहलवान मगाशी खाली 2000 रुपये. सातवड्याचा पहलवान फिरतोय इकडं. सुतार पहलवान आणि एक सुंदर कुस्ती चालू आहे. मुलानी पहलवान सुतार आणि मुलानी अशी कुस्ती चालू आहे. एक चाक मारण्याचा प्रयत्न शवाचा आणि कब्जा घेतलेला आहे सुतार पहलवानी. परदेशी पहलवानची कुस्ती सोमनथळीच्या बरोबरीनं सोडवलेली आहे. उशीर कुस्ती चालू होती ती. अमन कदम गाव पांडुरंग गाडगे यांच्याकडून अमनला 50 रुपयाचं बक्षीस आहे. 5000 सडगे गारावडे हात वरती करा आणि चैतन्य ननावरे वाखरे कुस्तीला सुरुवात करा. पायल कदा मैदानामध्ये फिरते. दर्याच्या वाडीची पोरगी ते मुला बरोबर सुद्धा खेळू शकते. पायल कदा आणि चला वैभवी मतने वैभवी मतने आणि पायल कदम या दोन्ही मुली मैदानामध्ये फिरतायत. जोड पाहिजे. सुंदर कुस्ती आणि सुंदर असं मैदान आहे. इकडे सुतार पहलवानी कब्जा घेतलेला आहे. कारवाई पाहिजे. हो आणि एक मैदानाची उत्तरोत्तर अशा पद्धतीने त्याची गती वाढत चाललेली आहे. मोठमोठे पहलवान आता येणार आहे. काही कुस्त्या 500 आणि 700 रुपयाचे पहलवान जाणीवपूर्वक येत नाहीत. जरा वस्ता स्वप्नील हे 700 ची मुलं 1000 ची मुलं अनेक वेळा मी पुकारलेली आहे परंतु ही मुलं आत काय येत नाहीये. मोठ्या जोडीतली मुलं येऊन खेळून गेली. निखिल शिंदे डिस्कसचा कोण आहे रे? हा थांब जरा तिथंच बस. वेदांत पवार सोमनथळी आता फक्त नाव पुकारतो तिथंच उभा राहा. बाकी खाली बसून घ्या पहलवान. मागच्या ग्रामस्थांना कुस्त्या दिसू द्या. खाली बसा. मैदानामध्ये 3 कुस्त्या असतील तर विनंती करतो 3च पंच थांबा. हे आपल्या देवकार्य धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य आहे. आपल्या घरातलं परमेश्वराचं जसं कार्य आहे. ए पोरा असा अडगडाव धरायचा नाही रे बळा. कुणी बळा डाव शिकवला तुला त्यो? असं नाही. वरन एक ब्लॉक टाकायचा आणि खालन एक ब्लॉक टाकायचा मान मॉडेल की त्याची. असं नाही डाव करायचा बळा. 700 ली 2 नंबर ओंकार मधने चल बळा. डिस्कसचा अभिषेक सोडविषय सोमनथळी. अनुष्का यादव ऐका. ऑल इंडिया चॅम्पियन आहे पोरगी. तिला जोड मिळणं मुश्किल आहे. तिथं
सातारा जिल्ह्यामध्ये क्वचित तिला मुलगी मिळू शकते. ऑल इंडिया चॅम्पियन नॅशनल पोरगी आहे, दोन वेळा नॅशनल त्या पोरीनं मारलेला आहे. आणि एक मैदानामध्ये ती पोरगी कुस्ती खेळायला लागल्यानंतर एकही पोरग तिच्या जोडीतला असं खेळताना दिसणार नाही तुम्हाला, इतकं नेत्रदीपक डाव करणारी ती पोरगी आहे. फक्त तिची कुस्ती तिच्यासारख्या चॅम्पियन मुली बरोबर लागणं, मग खरी तिची कुस्ती बघायची अशी असणारी चॅम्पियन मुलगी आहे ती, अनुष्का यादव. मग अशी तो अमित यादव खेळला ना, हा हिचा भाऊ आहे तो. बनी भावंड दोन्ही बापाने पैलवान केली. बघा आपल्याकडे एक लेकरू असलं तरी आपल्याला ते पैलवान करता येत नाही. अहो एकच घरामध्ये असावं परंतु पैलवान असावं, काय करायचं हो? तिचे पुढं नसणारी 100 पोर असत्या, पण मैदानात कुस्ती मारून एका पायावर नसणारा एक तरी घरामध्ये पाहिजेच पाहिजे, त्याचं नाव पैलवान. काय करायचं, डीजे पुढे 100 जण नसणार आहे ती. गावाची गाव आम्ही फिरतोय. देवा जाधव हातवरती करा आणि राज निकम डिस्का आणि ही कुस्ती सन्माननीय लालासो यशवंत मतने यांनी पुरस्कृत केलेली ही कुस्ती आहे. फौजे आहेत का? हा फौजे बांधवांनी पुरस्कृत केलेली ही कुस्ती आहे. फौजी लोकांना आम्ही परमेश्वर मानतो का? ऐका, परमेश्वराचं काम काय हो? तुमच्या आमच्यामध्ये नैतिकता जिवंत ठेवणं. ऐका, तुमच्या आमच्यामध्ये नैतिकता जिवंत ठेवणं हे परमेश्वराचं काम आहे. हो, आणि आपलं रक्षण करण्याचं काम त्या फौजी लोकांचं आहे. म्हणून या भारत देशामध्ये दोन परमेश्वर आहे, जो आमच्यावरती नियंत्रण ठेवतो तो एक परमेश्वर आहे, आणि जो आमचं संरक्षण करतो तो आमचा फौजी दुसरा परमेश्वर आहे. हो, सुतार पैलवानी कुस्ती केली. सोमनथळीचा पैलवा संपलेला नाही, सुतार नाही तो मागणं सुतार सारखाच दिसतो आहे. एक ठेकडे वाकरी जयदेव गायकवाडचा पठ्ठा तिसकड आणि वाकरीकर अशी कुस्ती लागली. कुस्तीला सुरुवात करा. रवींद्र मतने यांच्याकडे हाताला ती कुस्ती आहे, चांगली कुस्ती आहे ती. कचरे पैलवान तिसकडचा पैलवान आहे आणि ठेकळे पैलवान तो वाकरीचा पैलवान आहे. तिसरी कुस्ती या चला. अथर्व शिरतोडे हातवरती कर. चैतन्य ननावरे एक मिनिट किती सांगा. हा किती प्ले कुस्ती ती. हा पोस्टर वरील आता छोटे पैलवान जोडलेले पैलवान चला. 500 काय कुस्त्या शिल्लक आहेत, 700 काय कुस्त्या शिल्लक आहे. पोस्टरला सुरुवात केल्यानंतर आपली कुस्ती लागली जाणार नाही. पोस्टरच्या कुस्त्या पुकारतोय. शौर्य कदम आणि मंथन कदम, अजिंक्य बिटले, शंभुराज बिटले, सार्थक कदम, विघ्नेश शेडगे, सोहन कदम, सर्वेश कदम, शरेश मदने पैलवान आणि श्लोक शेडगे, हितेश कदम पुकार केलेले पोस्टर वरील पैलवान चला. हो गावातील असणारे ठीक आहे. पोस्टरचे पैलवान तयारीला लागा. रोहन मसुगडे आंध्रोड, आर्यन मधने डिस्का चला, यश काळे अथर्व 700 पहिली. हा निखिल शिंदे डिस्का हातवरती करा, जरा पंच फिरते रा. वेदांत पवार सोमनथळी कुस्तीला सुरुवात करा. रोहित मसुगडे आंध्रोड आलाय करे. सुमित सुळ वाखरी हा थांबा जरा खाली बसा. यातली एक कुस्ती संपल्यानंतर तुमची कुस्ती लागते. ओ निकाल निकाल
सुंदर निकाल आहे. दोघाला समसमान संधी आहे. एक निकाल काढतोय दुसरा आतली टांग बोल बळा. राजू ननवरे यांच्याकडून कुलदीप ढेकळे विजय झाला. तुला 50 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. निकाल मुलानीचा निकाल आहे आणि तिथंच आतली टांग मारायचा प्रयत्न करतोय पहलवानचा. ज्याचा आज दिवस आहे तो विजय होणार आहे. मुलानीनं कब्जा घेतलेला आहे. खालून टंकी मारण्याचा प्रयत्न, गदालोट मारण्याचा प्रयत्न, मच्छी गोता, 101 डाव. आता मैदान संपेपर्यंत ऐकाय मिळणार आहे. हो, मच्छी गोता मारण्याचा प्रयत्न होता. मच्छी गोता मारावा. सतीश मांडिया पैलवान इंदौर भारत देशामध्ये मच्छी गोता मारणारा एकमेव पैलवान. एकदा का त्यांनी मच्छी गोता मारला की त्या मच्छी गोत्यातनं एकही पैलवान वाचू शकणार नाही असा असणारा तो सतीश मांडिया होता. फार मोठी असा मी घेऊन आला. तुम्ही सुमनथळीचा पैलवान मैदानामध्ये फिरतोय. कपडे काढल्यानंतर त्याची तब्येत बघा. आता ते फक्त पोरग कपड्यावर फिरतोय. संदेश शिपकुले त्याचं नाव आहे. आबा शिपकुलेचा चिरंजीव आहे. काळामाम तालमीला सराव करणारा त्याचा वडील होता. आता हा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजित कटके यांच्याकडे सराव करतोय. शिवराम दादा चाले. महाराष्ट्रातलं हे सगळं मंत्रिमंडळ आम्हाला लक्षात ठेवावं लागतं. हो, आमच्या पहलवानकी क्षेत्र असतात. सोमनथळीचा पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी झालेला आहे. रोहन मसोगडे आणि आर्यन मधने चला. यश काळे अथर्व शिरतुडे सुजान जाधव चला मैदानात चला. वरुण तांबे श्लोक भोसले दीपक मधने ऋतुराज जाधव चला ताबडतोब मैदानात चलायचा. पुंडलिकरावजी शेडगे पंच म्हणून आपले नियुक्ती झालेले आहे. पुंडलिक पदंगराव शेडगे चला मैदानात चला. रोहित मसोगडे आंदोलन हात वरती करा. सुमित कोळवाकरी लालाचा मुलगा. हो हो हो, आंद्रोडचे वस्ताद लालासाहेब मसोगडे यांचा चिरंजीव आहे. हात वरती कर रोहित मसोगडे. वडिलांनी भली मोठी आंद्रोडला तालीम आता चालू केली. नर्सरी चालू केली. एक 2-3 वर्ष आता लहान लहान मुलाची आता मोठी मुलं चांगल्या जोडीतली त्या आंद्रोडला त्यांनी तयार केलेले आहेत लाला मसोगडे पैलवानी. कुस्ती लागते सुमित सोळ वाकरीचा पैलवान त्याच्या बरोबर कुस्ती लागली. लाला मसोगड्याचा चिरंजीव आहे त्या. शालेय स्पर्धेमध्ये थोडक्यात कसा नंबर हुकलेला होता. काही गुणांमध्ये पिछाडी, काही गुणांमध्ये आघाडी आणि शालेय स्पर्धेमध्ये 1-2 गुणाच्या फरकाने मुलं हे नंबरापासून वंचित राहत असतात. तसा असणारा तो मसोगडे पैलवान आहे. पैलवान कुस्ती करायचे. 14 बाद झाली मुलांनी डाव करा. मग अशी सुंदर तुम्ही 8-10 डाव बघता बघता केलेले होते. कसलेल्या पैलवानच्या वर तुमच्याकडे डावाचं भांडार आहे. दोन्ही ही पोरं चांगली आहेत बर का. बघण्यासारखी कुस्ती आहे ती. इकडे मसोगडे लढतोय आणि त्याचा जोडीदार आहे सूळ पैलवान वाकरी. अशी कुस्ती चालू आहे. तानाजी मधने वाकरीचा येणार आहे का. रियाज मुलांनी भाडळे आलाय का. भाडळीचा पैलवान सॉरी चालू आहे. पोस्टरचे पैलवान आता बराच वेळा पुकार केलेला आहे. अभिमन्यू मधने उपळवे अमर सूळ कोळकी चला. ऋतुराज जाधव दीपक मधने श्लोक भोसले वरुण तांबे सुजल जाधव तिसकळा आणि शौर्य जाधव शौर्य कुस्ती केंद्र सुजल जाधव
यश काळे, अथर्व शिरतोडे, रोहन मसोगडे आर्यन मधने, ठीक आहे एक पाश्चातली एक नंबर बाळानो काय करत होता, तो अंग गरम करत होता काय? अथर्व शिरतोडे डिस्का, चैतन्य ननावरे वाकरे, चला कुस्तीला सुरुवात करा. याच देही याच डोळा, पाहिल असा सुंदर कुस्त्याचा सोहळा. गारवडेकर ग्रामस्थांच्या डोळ्याचं पारण फेडणाऱ्या कुस्त्या पाहिला लागलेला आहे, आणि याच्याही पेक्षा आता सुंदर सुंदर असतील आणि कसतील माल आता थोड्याच वेळात येतो आहे. बाजार भाव त्याचा टाईट दर्शे बसतात. आणि या गावातील असणारे सन्माननीय अशोक कदम, युवराजजी पिटले आणि तुकाराम कदम, तुकाराम नारायण कदम अशा मान्यवरांना विनंती करतो आत मैदानात या. चला आणि चला हलगी भारदार, चला पाहुणे मंडळी आलेली आहे, चला कुस्तीमध्ये वाकरीचा पैलवान विजय झाला. नमस्कार. इंडिया चॅम्पियन अनुष्का यादव जरा मैदानात घ्या, कोण जोड नसेल तर त्यांचा सन्मान करा, म्हणजे हा एक विषय मिटून जाईल. मंगेश पैलवान माने, रहमतपूरचा पैलवान, मानवंदना देण्यासाठी मैदानात या. गणेश जाधव देवापूर, मानवंदना देण्यासाठी मैदानात यायचं आहे. चला पैलवान. आणि महिमानगड तालुका मान जिल्हा सातारा बाळ सिद्धनाथ यात्रेनिमित्त जंगी कुस्त्याचं मैदान 21/5/2024 रोजी आयोजित केलेलं आहे. जो अमित यादव मुलगा खेळला दोन कुस्त्या त्याची बहीण आहे.
अनुजा यादव सोमनथळीची ऑल इंडिया चॅम्पियन हिचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय हनुमंत श्रीरंग कदम आपणाला विनंती आहे. आपण मैदानात यायचं आहे आणि या नॅशनल चॅम्पियन या मुलीचा आपण सन्मान करायचा आहे. या हनुमंत श्रीरंग कदम यांच्या शुभहस्ते या ठिकाणी अनुष्का यादव हिचा सन्मान होतो आहे. मोहनरावजी काळे आणि हनुमंत श्रीरंग कदम अशा दोन्हीही मान्यवरांच्या शुभहस्ते तिचा सन्मान होतोय. जरा टाळ्या वाजून आपण तिचं कौतुक करूया. हो हे पोस्टरचे पैलवान येणार आहे का? सर अमोल तांबे यांच्याकडून मी प्राध्यापक अजित कदम सर माझ्या कुस्ती निवेदनासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. म्हणून मगाशी मी म्हणलं बक्षीस हे बक्षीस असत. परमेश्वराच्या पुढं थोडासा तुकडा ठेवल्यानंतर त्याला प्रसाद म्हटलं जातं, थोडंसं पाणी ठेवलं तर त्याला तीर्थ म्हटलं जातं, तसं कार्यकर्तृत्वासाठी दिलं जाणारं त्याला बक्षीस म्हटलं जातं. पाटील पैलवान पुढची कारवाई पाहिजे. हो किल्लीत हात टाकून निघून गेलेला आहे कुंभार पैलवान. पुन्हा तो हे रिपट काढला, पुन्हा कब्जा घेतला, गजालोट मारण्याचा प्रयत्न, पुन्हा निघून गेला. टाळ्या वाजवा दोघांच्यासाठी. आता वारे वा सुंदर गोष्टी आहे. टाळ्या वाजवून आणि शरीरातली ऊर्जा निर्माण होते, ब्लड सर्क्युलेशन होतं, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. सोमनाथ बंडलकर डिस्कचा पैलवान आणि देवराज कदम मटाचेवाडीचा पैलवान. अतुल बंडलकर फौजी मोड अमित मधनेसाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे, तुम्हीच द्या. महेश गोडसे पंच म्हणून नियुक्ती झालेली आहे. महेश गोडसे चला आत या. ठीक आहे. प्रगतशील शेतकरी वाठारचे प्रमोद गायकवाड या समयाला उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे आपला सन्मान या ठिकाणी होतोय. आपण मैदानात या. आणि संताजी काय झालं? हो सभा कृपया विनंती आहे, लक्ष द्या. हुडकून सुद्धा म्हणतोय मी. संजय पाचंगणे या समयाला उपस्थित आहेत. महाराष्ट्रातला बाजार भाव त्याला माहिती आहे बरं का? त्या पोराला इतकं चतुर पोरग आहे ते. महाराष्ट्रातली बैलगाडी सुद्धा त्याला माहिती आहे. महाराष्ट्रातला पैलवान सुद्धा त्याला माहिती आहे. मूर्ती लहानपण कीर्ती महानायची संजय पाचंगणे दिसत तसं नसतं म्हणून जग फसत ते यालाच म्हणत्या. लय मोठा कलाकार आहे त्या. पटरे वस्ताजांचा पट्टा, छत्रपती पुरस्कार विजेते नामदेव पटऱ्यांचा देव पट्टा आहे. प्रकाश काळे आटपाडीचा पोरगा. देवराज कदम आणि बंडलकर अशी कुस्ती चालू आहे. हो माझ्या पटाजेवाडीच्या गावात सुद्धा ही दोघांची कुस्ती मी घेतलेली होती. सुंदर कुस्ती झालेली होती. दोघही उंचीला समान आहेत, दोघही तब्येतीला समान आहेत.
एक जबरदस्त पहाडी ध्येय अशी निसर्गता लाभलेली दोन्ही पैलवानसाठी आहे. हॅलो हॅलो प्रकाश काळे आठपडीचा येणार आहे करे अजय आलेला आहे. अजय मधनं तिकडं वॉर्म अप करतोय. आठपडीचा प्रकाश काळे असल तर जरा उपस्थिती द्या. आठपडीचे पैलवान आठपडीकर फोन आलेला असेल तर जरा माझ्याकडे उपस्थिती द्या. कर्चे वस्तात तिथं आठपडीची फोन पोर असतील तर बघा. आठपडीकर प्रकाश काळे आलाय का? एक नंबरचे पैलवान चला मैदानाच्या बाजूला या. एक नंबरचे पैलवान पैलवान कलाजग मारण्याचा प्रयत्न. पाटील पैलवान पुन्हा दसरंग फिरून निघून गेला. सुंदर कुस्त्या संदीप वस्तात आलेले आहे. माने पैलवान आणि जाधव पैलवान सरात मैदानात या. वैभव जाधव तातवडा यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतोय. धन्यवाद पैलवान. मंगेश माने गणेश जाधव चला दोन्हीही पैलवान. राजेंद्र पट्टू कदम गुरुजी यांच्याकडून विद्यार्थी का विद्यार्थ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गुरुजींच्याकडून गुरुजींच्याहून अजय मधने यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. युवराजजी बिटले या आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी अजय मधने पैलवानचा आपण सन्मान करायचा आहे. आता गुरुकडून शिष्याला दिली गेलेली दक्षिणा एक किस्सा तुम्हाला सांगतो. शिवाजी शिंदे तातवड्याचे वस्तात 100 रुपयाचं बक्षीस. अजय मधनेचा या ठिकाणी सन्मान होतोय. एक नंबरचे कुस्ती लागल्यानंतर ते तुम्हाला किस्सा सांगतो. गुरु शिष्याचं नातं काय असतं. ऑलिम्पिक वीर खशाबा जाधव सर्वांना माहिती आहे. 1925 साल त्यांचा ऑगस्ट महिन्यातील खशाबा जाधवांचा जन्म. खशाबा जाधवांचं गाव कराड तालुक्यातील गोळेवाडी. शिक्षण झालं कराडात टिळक हायस्कूलला त्यांचं शिक्षण झालं. पुन्हा मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि कॉलेजला गेले. कोल्हापूरला गेले आणि कोल्हापूरला शाहू कॉलेज या शाहू कॉलेजला ऑलिम्पिक वीर खशाबा जाधवांचं ऍडमिशन होतं. आणि त्यांचे असणारे गुरुजी होते पाटील गुरुजी होते. ऐका गुरु शिष्याचं काय नातं असतं. ऑलिम्पिक वीर खशाबा जाधव त्या काळी 52 किलो वजन गटामध्ये ते खेळत होते. 48 पासून 52 किलोचा वजन गट त्यांनी सर केला. ऑलिम्पिकला त्यांची निवड झाली त्यावेळेस मोरारजी देसाई पंतप्रधान होते. ऐका. आणि मग शासनाची मदत मिळवण्यासाठी आमचं शिष्टमंडळ कोल्हापूरचं गेलं दिल्लीला. खशाबा जाधवांना घेऊन गेलं. खशाबा जाधव म्हणजे असे रोडके व्यक्तिमत्व. खालून वरनं बघितलं मोरारजी देसाईने आणि ते म्हटले हे तर माझ्यासारखंच मरतुकडं दिसतंय. काय ही कुस्ती करणार. गुरु शिष्याचं नातं सांगतोय बर का. आणि संदेश शिपकुले एक नामांकित असणारा पैलवान याचा सन्मान या ठिकाणी होतोय. परगे महाराज यांच्या हा शरीर यष्टी सांगते. मगाशीच मी वर्णन केलं की तारुण्यामध्ये तब्येत काय असेल. संदेश शिपकुले हा सोमनथळीचा पैलवान आहे. अत्यंत महाराष्ट्रात उत्कृष्ट आता या पैलवानच्या कुस्त्या पडतात असा हो तेच के. महाराष्ट्र केसरी चाचणीला त्या पोराची निवड झालेली होती. शेवटपर्यंत फायनल पर्यंत त्या पोराने धडक मारलेली होती. इतका कोणी आणि विद्वान पैलवान आहे. हा चला एक नंबरचे पैलवान गणेश माने रहमतपूर. हात वरती कर गणेश माने. सॉरी मंगेश माने हात वरती करा. आणि गणेश जाधव देवापूर. संजय पाचगणे वस्ता ज्यांच्याकडून मी कुस्ती निवेदक अजित कदम सर माझ्यासाठी 100 रुपयाचा बक्षीस आहे. धन्यवाद. आणि मैदानामध्ये कुस्ती लागते. गणेश माने तो रहमतपूरचा आणि तब्येतीला थोडासा जवळ असणारा सॉरी मंगेश माने आणि गणेश जाधव
हे देवापूरचा पोरगा, तब्येतीला थोडस झाडझूड असणार ते देवापूरचा पोरगा आहे आणि मंगेश माने तो रहिमतपूरचा. चला सोडवा, जाऊ दे सोडवा ते. सोडवा सोडवा. अतुल फौजी यांच्याकडून अजय मतनेसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आलं आहे अतुल फौजींच्या कडून. सन्माननीय युवराज पिटले यांच्याकडून मी कुस्ती निवेदक अजित कदम सर माझ्यासाठी 200 रुपयाचा बक्षीस आलं आहे. धन्यवाद. कुस्तीला सुरुवात झाली. ऐका, दोन्ही पायाला निकाप असलेला गणेश जाधव ते देवापूरचं पोरग आहे आणि मंगेश माने ते रहिमतपूरचं पोरग आहे. जरा शांतता राका मंडळी, ऐका. गुरु शिष्याचं नातं सांगत होतो ऑलिम्पिक वीर खशाबा जाधवांचा ऐका सांगत होतो मंडळी. मोरारजी देसाईनी त्यांना पैसे दिले नाही, शिष्टमंडळ माघारी आलं आणि मग पैशाची जमवाजमव करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांचे फिजिकलचे टीचर होते पाटील सर म्हणून होते. पाटील सरांनी त्या काळातील त्यांचा 1 महिन्याचा पगार दिला. 1 महिन्याच्या पगाराने काय होतंय हो, तेव्हा शिक्षकाला पगार कमी होत, आता आम्हाला पगार 1 लाखाच्या घरात यायचा. तेव्हा पगार काही शेकड्याच्या घरात होते. ते पाटील गुरुजींनी त्यांचा 1 महिन्याचा पगार दिला. घरातलं असणार सोनं नाणं हे मोडलं खशाबा जाधवांनी, तरी बी पैसे भागेना. दोस्ताकडून पैसे घेतलं तरी बी भागेना. पाहुणे रावळे सगळे धुंडाळले आणि मग पैशाची जमाजमाव केली आणि 1952 साली हेलसिंगी या ठिकाणी रशियाला झालेलं ऑलिम्पिकचा सामना, त्या सामन्यासाठी खशाबा जाधव गेले. पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी जपानचा असणारा पैलवान 2 मिनिटांमध्ये मुलतानीवरती त्यांनी व्यायाम करते आणि किती तास अभ्यास करते हे फार महत्वाचं आहे. हे काळाची गरज आहे. कुस्ती असेल, हॉकी असेल, क्रिकेट असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, कुस्ती असेल, कुठलाही खेळ खेळा, परंतु आपलं पोरग त्या खेळामध्ये प्रवीण झालंच पाहिजे. कारण त्यातून खेळाडू वृत्ती निर्माण होत असते, खेळाडू वृत्तीतून समाज भावना निर्माण होत असते आणि समाज भावनेतून देश भावना, देशप्रेम हे निर्माण होत असतं. मेजर ध्यानचंद याच एक उत्तम उदाहरण आहे देशप्रेमाचं. समोरासमोर कुस्ती सुरू आहे, डोक्याच्या विचाराने कुस्ती चालू आहे. कृपेश फौजी यांच्याकडून मी कुस्ती निवेदक अजित कदम सर माझ्यासाठी 100 रुपयाचा बक्षीस आलेला. पैलवान कारवाई पुढची पाहिजे. मंगेश माने, गणेश जाधव कारवाई पाहिजे. 1 नंबरला आपली कुस्ती आहे. खट्ट आणि काटा कुस्ती झाली पाहिजे, नेत्रदीपक कुस्ती झाली पाहिजे. गारवडीकरांचं ग्रामस्थांचं डोळ्याचं पारण फिटलं पाहिजे अशी कुस्ती करा. हार आणि जीत हे 2 पायाचं माळ आहे. कोण जिंकणार आहे तर कोण हरणार आहे. हरवण खचून जायचं नसतं आणि विजयाचा उन्माद करायचा नसतो ही कुस्ती शिकवते म्हणतात. म्हणून म्हणलं देशप्रेम सुद्धा हा खेळ शिकवतो. मेजर ध्यानचंद याचं एक सुंदर उदाहरण आहे. 29 ऑगस्ट 1905 मेजर ध्यानचंद यांचा जन्म मंडळी. देशप्रेम काय असत हो. पैलवान कुस्ती करायचे, पैलवान कुस्ती करायचे. काही घडलेलं नाही अजून. 14 दिवस चालू आहे पैलवान. अटॅक अटॅक पाहिजे पैलवान. पंच जरा त्यांना ताकीद द्या ना, ताकीद द्या त्यांना. पैलवान लक्ष्मण झांझुर्णे तडावडे यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. लक्ष्मण झांझुर्णे पैलवान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मैदानात यायचं आहे.
पहलवान कुस्ती जर झाले नाही तर गाव दिल तो इनाम घ्यावा लागेल या ठिकाणी पंचांनी जाहीर केलेलं आहे. दोघेही चांगल्या जोडीतले आहे, नामांकित वस्तादांचे तुम्ही शिष्य आहात. मंगेश माने रहमतपूरचा सिंगल पायाला निकाप लावलेला आणि गणेश जाधव हे देवापूरचं पोरगा दोन्ही पायाला निकाप लावलेला अशी कुस्ती माने आणि जाधव अशी कुस्ती चालू आहे. पहलवान पुढची कारवाई पाहिजे. माने पहलवान, जाधव पहलवान. अटॅक पाहिजे, अटॅक पाहिजे, आक्रमण पाहिजे, गती पाहिजे. अहो गती म्हणजे प्रगती. स्पर्धेचा युग आहे. तीन तीन मिनिटाचा दोन राऊंड आहेत आणि तीन मिनिटाचा पहिला राऊंड केल्यानंतर शरीर सगळं पहलवानचं काय सांगतं हे पहलवानलाच माहिती आहे. आणि ज्यावेळेस दुसरा राऊंड सुरू होतो बघता बघता काही सेकंद मिनिट निघून जातात त्यावेळेस खऱ्या अर्थाने पहलवानचा असणारा वर्षभराचा कस लक्षात येतो. त्यावेळेस कशी कुस्ती गतिमान करता तशी कुस्ती गतिमानी आता झाली पाहिजे मैदानामध्ये. पहलवान कुस्ती करायची. मंगेश पहलवान, गणेश पहलवान कुस्ती करायची. काहीच घडलेलं नाही अजून. पुढची कारवाई पाहिजे. शेडगे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक अजित कदम सर गुरु शिष्याचं नातं काय असतं हे सांगितलं मी, त्यामुळे त्यांनी मला 100 रुपयाचं बक्षीस दिलेला आहे. धन्यवाद. हे पहलवान, गणेश पहलवान अटॅक पाहिजे. गणेश पहलवान, मंगेश पहलवान अटॅक पाहिजे. गती पाहिजे, आक्रमण पाहिजे. दोघेही बचावात्मक कुस्ती करू नका पहलवान. फक्त चौदंडी चालू आहे. अरे तिथं अनेक डाव तुम्ही करू शकता. खेळी डावांची पकड घेऊ शकता, झोप डावांची पकड घेऊ शकता, दुकान डाव करू शकता. किती किती त्या ठिकाणी डाव खडाखडीत चौदंडीत मध्येच किती डाव दडलेले आहेत. पहलवान कुस्ती करायची. पहलवान कुस्ती करायचे. अटॅक पाहिजे, अटॅक. मंगेश पहलवान, गणेश पहलवान गती पाहिजे. काही घडलेलं नाही. पंच जरा दोघांना बाजूला करा आणि सूचना द्या. होत असतो एकेरी पट काढणे, दुहेरी पट काढणे हा कुस्तीचा काय आहे हो? श्री गणेश आहे. कदम सरांचा सत्कार. आजच्या कार्यक्रमाचे निवेदक कदम सर यांचा सत्कार माजी सरपंच ज्ञानदेव कदम यांच्या हस्ते होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करा. सांग बोल.
संदीप पहलवान गणेश आणि मंगेश पहलवान हे बघा, या भागामध्ये आपल्या कुस्त्या पडायच्या असतील तर आपल्याला कुस्ती करावी लागेल. मगाशी नकळत मी हिंट पब्लिकला दिलेली नव्हती तर तुम्हाला हिंट दिलेली होती. कुस्तीचा श्री गणेश ही कुठून होतो? एकेरी पट असेल, दुहेरी पट असेल, हा कुस्तीचा श्री गणेश आहे आणि हा आयुष्यभर जाणारा श्री गणेश आहे. कारण आपल्याला माहिती आहे भारत देशामध्ये अनेक मोठे पहलवान झाले, त्यामध्ये पट काढावं तर कोणी पट काढावा संदीप, पट सप्पलनी काढावा. कारण सप्पलनी ज्या ज्या पहलवानचा पट काढला त्या त्या पहलवानला सप्पलनी चितपट केलं. परंतु हा परमेश्वर प्रत्येकाचा हा बोला कष्टाचा पैसा आहे आणि ते कुठं पैसे आपले वाया जाणार नाहीत याची असणारी तळमळ हे प्रत्येकाला असते. कारण मीही शेवटी शेतकरी माणूस आहे आणि शेतकऱ्यांची काय अवस्था आहे हे आज अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर अवघ्या जगाला माहिती आहे. तर आमच्या या बळीराजाचा पैसा आहे, कष्टकरी माणसाचा पैसा आहे, या छोटे असणारे व्यापारी असतील, छोटे असणारे माझे शेतकरी असतील, नोकरदार असतील, अशा सर्व जातीपाती धर्म पंथातील असणारी लोक असतील, या प्रत्येक असणाऱ्या माणसाचा फुल नाही फुलाची पाकळी खारीचा वाटा असा देणगीच्या स्वरूपामध्ये हे यात्रा जत्रा होत असतात. आणि या निष्णाई देवीच्या यात्रेच्या निमित्ताने एक दोन दिवस भला मोठा भरगच्च अशा पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आजही संध्याकाळी कुठला कार्यक्रम आहे का? ऑर्केस्ट्रा कोणता? पोरांना लगेच माहिती पाहिजे ऑर्केस्ट्रा कुठला येते.